सर्वात मोठी बातमी येते. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सोबतच आदित्य ठाकरे यांना आदेश देण्यात आले. आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी, हायकोर्टात हजर राहण्याचे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना आदेश देण्यात आले. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना. अपडेट्स. बिल्कुल, खरं तर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार आरोप करण्यात येत आहेत या सर्वच 40 आमदारांच्या संदर्भामध्ये. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की गद्दारीचा शिक्का लावण्यात आलेला आहे, गद्दार गद्दार वारंवार म्हटलं जात आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे की या याचिकेमध्ये मांडण्यात आलेला आहे तो म्हणजेच की संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की या सर्व आमदारांना विकत घेतलेलं आहे, 50 खोके एकदम ओके ही जी घोषणा दिलेली आहे त्यालासुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की 2000 कोटी रुपये देऊन सिम्बॉल हे इलेक्शन कमिशनकडून विकत घेतलेला आहे, हा सर्वात गंभीर आरोप आहे. आणि हाच मुद्दा जो आहे तो या याचिकेमध्ये मांडण्यात आलेला आहे की निवडणूक आयोगानं संपूर्ण कार्यप्रणाली केलेली आहे, सुनावणी घेतलेली आहे, त्यानंतर निकाल दिलेला आहे आणि एका स्वतंत्र संस्थेवर अशा प्रकारे आक्षेप घेतले जात आहेत आणि 2000 कोटी रुपये देऊन हे सिम्बॉल आणि नाव विकत घेतलेलं आहे असा आरोप लावण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे जनमानसामध्ये भावना जी गेलेली आहे, पोहोचलेली आहे, ती म्हणजेच की निवडणूक आयोग अशा पद्धतीनं विकत सिम्बॉल देतं आणि नाव देतं असा समज जो आहे तो जनमानसामध्ये होत आहे. आणि हेच आक्षेप जे आहेत ते या याचिकेमध्ये मांडण्यात आलेले आहेत आणि त्यावरूनच ही संपूर्ण याचिका दाखल करण्यात आली होती राहुल शेवाळे यांच्या वतीनं. त्याची आता दखल घेतली आहे आणि पुढे आता तारीख देण्यात आलेली आहे एप्रिल महिन्यामधली. ठीक, राम धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आत्ताची ही सगळ्यात महत्वाची आणि तितकीच मोठी बातमी ती म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेले आहेत. राहुल शेवाळे यांनी याचिका दाखल केली होती त्या प्रकरणात या तिघांनाही आता दिल्ली उच्च न्यायालयात हजर